दुसरी गजाल जी आसा ते सरळ सांगतात की ऑक्टोबर 2009 जेन्ना जॉईंट मिटींग झाली त्यांना बँकेची परिस्थिती सुधारची म्हणून व्हायबल ॲक्शन प्लॅन तयार करात, दमण आणि दिवातले ऑपरेशन्स कमी करात आणि एक बरो प्लॅन शेडिंग इट्स ऑपरेशन फ्रॉम म्हणून दमण आणि दीव ते कितले वर्षा लागल्या फाटल्यान मल्टी स्टेट जेव्हा झाल्या त्यांना स्टेट जेव्हा झाली गोवा त्यांनाच्यान दमण आणि दीव आमच्याकडे असलेल्या काळात आम्ही डीम टू बी रजिस्टर मल्टी स्टेट. आता त्यांनाच्यान जे RBI नाबार्ड व आताच नाही व मेजर इश्यू 2005 झाली व्हडली मिटींग झाली रिझर्व्ह बँकेंग आणि व इश्यू परत चालूच आहे कंटिन्युअस चालूच आहे. पण आम्ही त्यांनी सांगले की त्यांची जरी आम्ही जर सेपरेट झाले कित्याक आमच्या ॲग्रिकल्चर लँडिंग असते जिबीक झिरो आमचे ना आणि त्यांचे ना आम्ही जगता खंयचे आमच्याकडे अर्बन लोनिंग असा म्हणून गोवा स्टेट कॉपरेटिव्ह बँक जे असा ही अलाव असा आणि सर्वाईव्ह झाल्या. जर आम्ही ॲग्रिकल्चरच लोन घेऊन जर बसले सारखे दोन्ही व्हायबल ना बरोबर आणि त्याका लागून आम्ही हे करपाक म्हणजे सबसेपरेट करपाक ते आम पॉसिबल ना आणि हाजो जो प्लॅन जो असा ते जरी म्हणतात धाडून म्हणून आम्ही कितले फाटी 3 वेळा धाडला. सरळ सांगतात द बँक वॉज ॲडवाइज टू सबमिट द रिवाइज्ड व्हायबल प्लॅन व्हिच हॅज नॉट येट बीन सबमिटेड. आता दिला आम्ही नात्रू नाबार्ड आमचे रिजनल ऑफिस असा त्याच्या मार्फत ह्या रिपोर्टा भीतर नाबार्ड फोटो लेता नाबार्ड नी त्याने बरेला किती असं पण ही मास्टर जेन शिकयता असताना पण हे काढता चुका काढता तशी ह्यो चुका काढता नाबार्ड म्हणलं एक आमची एजन्सी बरोबर. आता एजन्सीन आमकां सांगता आसतना की आमी तांकां सगळें धाडून दिल्लें आसा. आतां तें कितें आसा इवन तांकां आमी सांगलें तेजे भायर वचोन की तुमी आमी दिलें पळय न्ही तेजे तुमी प्लॅन करून दिया आमकां इतले पासून आमची उलोवणी जाली तांचे कडेन नाबार्डा कडेन. म्हणटकीर तो प्रस्न जो आसा ते पळय हें करून दिवपाचें की डिवायड करून हें करपाक लागून ते तांकां वचून आमी सांगलेलें आसा तांच्या ऑफिसाकय सांगलेलें आसा करून दिया म्हणून. ही बारीक सारीक गोश्ट हें कितें आसा हें डिसिजन आमी घेवंक बँक इतले बेगीन घेवंक शकना. इट इज डिसिजन शूड बी एट दमण आणि दीव आणि गोवा. आता कालचे माझी माहिती टू फॉर युअर इन्फॉर्मेशन कालच्या पेपराचे खंय दमण आणि दिवा सुद्धा असे आला की त्यांनी मागणी केल्या की त्यांना सेपरेट त्यांची बँक करची म्हणून कालची पुरची बातमी त्या पेपरांचे. म्हणजेर एखाद्या वेळे हो इश्यू जर थंय गाजलो फाल्यां आणि आम्ही जर सेपरेट करचे पडले तर ऑटोमॅटिक सुटपास शकता. पण त्याचे आम्ही किती असतात हे दोन्ही कडे एकमत जावपाक जाय एक गजाल सांगा ताजे मुखारलो मुद्दो जो सगळ्यात महत्वाचो तो म्हळ्यार रामचंद्र मुळेन OTS आपल्या फायद्या खातीर आणि पॉलिटिशियन्सांक राखपा खातीर वापरली वन टायम सेटलमेंट स्कीम पॉलिटिशियनांक प्रोटेक्ट करपा खातीर आणि तांकां फायदो करून दिवपा खातीर वापरली. इश्यू जो आसा OTS वन टायम सेटलमेंट जो आसा इट इज अ बँक स्कीम बरोबर आणि एज पर द नाबार्ड गायडलाईन्स आणि RBI गायडलाईन्स ही फ्लोट केली 2005 आणि इट इज इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉलिटिशियन जो जो अकाउंट होल्डर असा जो जो त्रासांत असा ज्या ज्या इलिजिबिलिटी असा त्याकाच ही स्कीम मिळाली असा. आणि एक 4 जणांक आणि 5 जणांक न्ही जी नाव पण आता येतात पेपराचे हेतूक थोडे BJP लिडर असा ते हांव नाव घेना पण खुबशे लोक असा बडे जे कोण सालवार झाल्या पॉलिटिशियन्स नाही पॉलिटिशियन पण पॉलिटिशियन सालवार केला ना ना तुम्ही मान्य करता ना 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 किद्या म्हणणे म्हणता हांव सांगता की OTS जी केल्या त्याका गायडलाईन्स असतात बरोबर ती एका पॉलिटिशियना वेगळी जनरल एका वेगळी अशी ना. OTS आम्ही आम्ही लोकांची फावर करू ना आम्ही लोकांकडल्यान 16% इंटरेस्ट घेतला. ऐका ऐका आम्ही 16% इंटरेस्ट म्हणजे किती झाले 16% म्हणून थोडे नाही आम्ही कदम आता 9% दिला त्यांच्या कडे 16% काढले पैसे आणि हे 16% इंटरेस्ट काढून त्यांनी प्रिन्सिपल प्रिन्सिपलाचे 1 रुपया एरोड जावना खंय हांगा जे पैसो असा प्रिन्सिपल सगळ्यांक घेतला प्लस 16% पैसे काढल्या त्यांचे फावर जावना आणि ही जाल्ले म्हणून जाल्ले कारणान आमचो जो ग्रॉस NPA जो वाढत गेल्लो तो NPA कमी झालो नाही बँक केन्नाच लिक्विडेट जातले. मागीर एक गजाल सांगा सामान्य मनीस आणि एक सामान्य मनीस आणि एक सांगपाक सोदता हांव की हीच OTS हेजीच कॉपी करून गोवा गव्हर्नमेंटान एक स्कीम तयार केली अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि हांगा किती केलं खबर तुका की हांगा फक्त 12% इंटरेस्ट घेतला सिंपल सिंपल आम्ही 16% घेतले हांगा 12% स्कीम दिली जस्ट तू हे कर कंपेरिजन कर आम्ही त्यांनी 12% दिली सरकारान 12% दिली वेअर एज बँकेन 16% घेतले लोकांकडे पैसे आणि आम्ही चढ पैसे लोकांकडे काढले. मग एक सामान्य मनशाच्या तकलेतलो प्रश्न आणि सामको साधो सारखो हातूंत भितर काही व्हडली बँकेची गणित ना काय ना. आता OTS ही कोणाक जाग समजा फाल्यां
हमें रीण काढले तुमच्याकडे आणि हा समजा ते भरपाक शकना. आता भितर दोन गजाली आहेत, एक तर हा खूप फुटींग आणि हा ती चालूगिरी करता तुमचे लोन बुडोवपाक पळता, किंवा म्हणजे हांवें एक कसले तरी उद्देशा खातीर लोन काढिल्ले जो उद्देश सारखो झालो ना आणि म्हणजेल्याच भरपाची परिस्थिती ना, हे दोनच उद्देश असपास शकतात. आता विश्वजीत राणे, सुरेश परवळेकर हे असले खंयचे उद्देशा भितर पडतात? हे उद्देश हे खंयचे उद्देश आमच्यानी लोन भरपाक जायना अशा हातून भितर पडटात काय दुसरी उद्देश पडटात? क्रायटेरिया आम्ही जो लायलो, आम्ही क्रायटेरिया लायलो टू रिड्यूस दी एनपीए, टू रिड्यूस दी एनपीए. तो आता किती असा थोडे अशी स्कीम तयार करतात की ज्याचे कडे एसेट ना, ज्याचे कडे एसेट दिवपा जावपा ना म्हणजे त्याचे मेळपाचे ना, अशा लोकांक ओटीएस असता. बरोबर. आणि आमची बँकेन जी असा हीच ओटीएस पहिली ना, ताजे पहिलून ज्यांना कृष्णमूर्ती असा त्यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडियान ओटीएस दिली. त्या वेळार लोकांक सगळ्यांक सांगलेले आणि 12% दिली, पण त्या वेळासून चडशे लोकांनी घेतली ना. इट इज फॉर जनरल, नॉट टू ओनली फॉर दी कोणाकडे असेट असा आणि जनरल, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियान पहिलून पासून दिली. तितून थोडे लोक गेले जे ज्यांना ॲडमिनिस्ट्रेटर आशिल्लो पहिले कृष्णमूर्ती. ओटीएसा लागून बँकेक कसलेच लॉस चालना झाले ना हे सांगपाक सोदता. कित्याक लागून की 16% तेजे पैसे काढले, आम्ही कोणाची फावोर करू ना, आणि त्यांचा आम्ही किती आम्ही प्रिन्सिपल आम्ही तेंगे एरोड करू ना, आणि ते जर घेऊन बसलेले आज आज त्या इंटरेस्ट घेऊन आज आमचं रिझर्व हे आमचे इन्कम टॅक्स पासून त्याचे किती पर्सेंट तरी इंटरेस्ट. रामचंद्र मुळे स्वतःची पॉलिटिकल कनेक्शन स्ट्रॉंग करपा खातीर या स्कीमचा वापर केला काय ना? ऐकय, हांवें 150 लोकांक दिला, नॉट ओनली 4 and 5, 150 लोकांक स्कीम मेळल्या. आणि हे जे तंतोतंत लिस्ट जे असा 3 वेळा असेंब्लीक दिल्ले असा, जी हायेस्ट बॉडी. तुम्ही एक गजल मान्य करतात, हातून भीतर बीजेपीचे लीडर असतात, काँग्रेसचे लीडर असतात, सगळे लोक म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक तिथून असतात, सगळ्या प्रकारचे जे जे कोण आमच्या कडेन पैसे भरूंक शकना आणि ज्याका इलिजिबिलिटी त्याका किती आयला आणि ते स्किमी पासून एक हे आशिले पैसे भरूंक शकना म्हणून पण जो सेगमेंट आहे पळय तातून भीतर आमची पॉलिटिशियन पडतात. मग खरं ना पॉलिटिशियनच नाही, तो हांवें किती सांगला, वी हॅव फ्लोटेड ए स्कीम टू जनरल. बरोबर, ती सगळ्या जनरल 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 मेळली ती मेळली जनरल. ना जाल्यार ऐकय, ना जाल्यार आमचे पैसे, तू म्हणटा पळय ज्याचे कडेन पैसे आसा पळय न्ही तोच बँकेक त्रासांत उडयता. आयज पॉलिसी बँकेची कितें 5 लाख रुपये दिवपा जाता, पण त्या मनशान जर रेगुलर ते 5 लाख जर भरले ना, आशिल्ल्या कडेन आसा 5 लाख आसता नाशिल्ल्या कडेन आसता, पूण तो टायमार भरना आणि हाजो भुर्दंड जो आसा तो बँकेक भोगचे पडटा. आणि ताका लागून ही स्कीम पासून खंयची चले फ्लोट जाली की एकदांचे हांकां भायर काडपाक लागून ही जनरल स्कीम फ्लोट झाली आणि त्याला डेट घातलेली प्रायर टू 2000. त्याचे भायल्या लोकांक आत्ता येलो आत्ता कधी पण मिळणार, म्हणजे त्यांना लागून ती स्कीम अमक्याच लोकांक जो अमक्याच पर्टिक्युलर ह्याका लागून करू नाशिली, ही जनरल आणि इन द इंटरेस्ट ऑफ द बँक. आणि दीस स्किमी लागून ह्या स्किमीचे हायकोर्टान पिटिशन केले, हायकोर्टाचे आमचे कॉन्टेम्प्ट घालून ते सुप्रीम कोर्ट पर्यंत गेले आणि सुप्रीम कोर्टा पासून ते पिटिशन भायर उडले फॉर युअर इन्फॉर्मेशन. आणि अशा प्रकारचे पण असं नाही, या मोदी 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 कोणी कोणी असता पण हे काढीत असतात. एक गजल तुम्ही मान्य करतात की हे सगळ्यात फायदो झाला अक्रॉस द पार्टी लाईन, तुम्ही सिलेक्टिव्हली केलं ना कोणाकच करून अशा, म्हणजे जनरल जज आमचे पण जे लोणी आशिले आणि जे खरेच दिवपाक शकनाशिले त्यांना सगळ्यांक या पैशांचो फायदो मिळालो असा. आणि आम्ही 16% त्यांचे पैसे घेतले, त्यांचे फावर करू ना, फावर केलं ना, कोणाचे नुकसान कोणाकच झालं ना. मग एक गजल सांगात, बँकेचा व्यवहार जातना एमडी सारखे पद हे सामके महत्वाचे, आणि फाटली कितलीशीच वर्ष झाली तुमच्या जो एमडी आहात तो ऍक्टिंग एमडीच, तुम्ही परमनंट एमडीच अपॉइंट करणार? आमचं किद्या ती ऍक्टिंग नाही, आमचं एमडी किती जावपाक लागले. आमचे एक भायलो सांग एक प्रोविजन असा की एमडी शुड बी फ्रॉम द जे पण आमचे हे असा स्टाफ असा तिथल्यान तो एमडी जावपाचो, जो कोण सिनियर असा त्याका एमडी वचपाचो. आता तो जे ते जेन्ना असा जो पर्यंत आमचे एमडी अमेंड करिना आणि आम्ही हे हेजो एक अस पहिली दुष्परिणाम जो असा, आम्ही भायल्यान जो रजिस्ट्राचो ए आर येल्लो मिस्टर फळ म्हणून, ते फळ असताना आम्ही भोगला, आम्ही पळयलां बँके किती झालं ते आणि कसे किती झालं ते, हे खूप त्या फाटल्या जे पण बॉन्ड्स झाले हे झाले हे सगळे त्या वेळार झाले. आणि आमची आमची मत अशी झाले, माहिती सांगता हा तेजेर उलयता, हे हे जर आमचो जर मनीस असला जाय तो भिता आणि तो कायद्यान करता सगळे, त्याका बाकीचे काय तो चित्ता आपली सर्वीस आणि आपली सर्वीस सारखी जावपा जाय म्हणून तो किती करता, इलिगल गोष्टी काही करपाक वसना. पण भायलो जर कोणी हाडलो जायत न्ही तो इतलो हे जाता की तो आपल्या जाय ते करता, आणि असो हो प्रत्यय आमकां त्या वेळार येयल्लो आसा. म्हणून आमी किती करता जे पळय हेजे प्रमाणे जे पळय कोण रिटायर झालो
थोड्यांना दुसरो घेतात. त्याच्या फाटल्यान रिटायर झालो की तो वयता. आता किती असा त्याका जर एक 3 वर्सां 1-2 वर्सां जर मिळत नाही जाल्यार पर्मनंट करपाक काय नाही. आणि तसा प्रस्ताव आशिल्लो आमच्याकडे आता. पण किती असा त्याका ती टायम मिळणार 6 महिन्यांनी रिटायर जावपाचो. पण एक त्याच्या आयुष्याचे कल्याण जाऊन वयता. तो एमडी जाता, एमडी झालो आणि वयता. आणि पण तो सारखे म्हणजे आणि ओबिडियंट टू इंस्टिट्यूशन, ओबिडियंट टू इंस्टिट्यूशन. बॉन्ड्साचे नाटक किती तुम्ही बॉन्ड्सां हे जे सगळे नाबार्डाचो हो जो रिपोर्ट ह्या रिपोर्टा भीतर बोणसाच्यो गजाली आहात. हे ह्या वर्षा पहिला हितून कदंबा माकियात जात ते 58 कोटीचे बॉन्ड घेतले. तुम्ही कंप्लेन विम्प्लेन झाली, पोलीस कंप्लेन बी झाली. ह्या 58 करोड पे ते बॉन्ड झाले 0% आयआयबीआय चे. हे 2003 झाले त्याच वेळात ज्यांना या कदंबा मी पैसे दिले पण त्यांना झाले. आता या बॉन्ड्सांचे आमकां इतले फायर केले, बॅक फायर केले आमकां आरबीआय मागीर नाबार्डान. हेजे आम्ही आवा शेवा करून बँकेच्या प्रॉफिटांच्यान हेजे प्रोविजन केले आणि लास्ट इयरच आम्ही भायर भायर सरल्या. ते भायर सरता म्हणजे आमकां हे लागले, म्हणजे कदंबा लागले. आणि हे कदंबा पासून ते मायनस करपाक कारणीभूत कित्याक आमचे कडे तितले प्रॉफिट ना. आणि तितले जर प्रॉफिट जर आमच्याकडे आशिल्ले बँकेचे बॉन्ड्साच्या हाजे खातीर जबाबदार कोण? जबाबदार म्हणजे कोणे पैसे दिल्या पण न्ही, त्या वेळार त्याची कंप्लेन झाली, सगळी झाली, सरकारान त्याचे काय करू ना. जबाबदार कोण? जबाबदार म्हणजे जग कोणी पण घेतले हाडले त्या वेळार जी कमिटी आशिल्ली बॉन्ड्स इन्व्हेस्टमेंट कमिटी, ताका मागीर आमचे कितें जनरल बॉडी हो इश्यू येयलो 4-5 वर्सां कंप्लेन झाली त्या टायमार झाली, त्या टायमार झाली एक्शन म्हणजे ते कोणी करपाचे. आम्ही विजिलन्सा केस फायल केली, सगळे केल्ले, त्या वेळाच्यान काय जाऊन त्याचे इम्प्लिमेंटेशन काय जावना. तशेंच आसा, सरकार तांकां प्रोटेक्ट करता आमकां खबर ना. त्यांना आम्ही कितले वर्सां जाल्या 4-5 वर्सां फाटल्यान लागल्या, अजून पर्यंत काय ना त्याचे ते केस. तशी जाते दुसरी गजाल, लास्ट मुगेले 2 प्रश्न तुमकां. टर्म जो आसा अध्यक्षाचो तो 2 परस चड आसपाक जायना, 2 टर्म मेळटात. आनी मदीक रामचंद्र मुळेक उमेद आयली की हें तुगेलें मातशें बदल करचो आनी हे टर्म वाडोवचें. अशें मागीर खंय तरी भितरल्यान बँकेतल्यान परत मुवमेंट सुरू जालो आनी खंय तरी क्लास्टर तुमी माघार घेतली. ना ना, तुमचे ते लोकांचे मिसअंडरस्टँडींग जाले की म्हाजो टर्म जो आसा पळय न्ही, म्हाज्या टर्माचो सांगता. हांवें जो टर्म भोगलो, हांव चेअरमॅन जालो 2005 पळय जालो, तो अर्द टर्म प्रकाश वेळीप जेन्ना चेअरमॅन जाल्लो बरोबर, त्याचो अर्द टर्म हांवें भोगलो. ताजे नंतर आमचो बोर्ड सुपरसीड झालो बरोबर, भायर हायकोर्टान सुपरसीड केलो आणि थंय ॲडमिनिस्ट्रेटर घातलो. कोण? मिस्टर शिंदे ॲडमिनिस्ट्रेटर येयलो फॉर 4 मंथ काय 5 मंथ्स घेतलो. तो म्हाजी थंय गॅप पडल्या कारणान दुसरो टर्म जो म्हाजो आसा पळय 2007 स्टार्ट जाल्लो, तो आता म्हाजो सप्टेंबरान सोंपता. सो म्हाजे 2 टर्म जायना. आणि हांवें जे अमेंडमेंट हाडलेले पळय न्ही, ते अमेंडमेंट टर्माचे हाडनाशिल्ले. अमेंडमेंट हाडलेले कितें, ज्यो विकर सोसायटी ज्यो आसात आणि त्यो कंज्युमर सोसायटीची एक कॉन्स्टन्सी कमी करून तितून बरे बरे सोसायटीचे येवचे. म्हणजे कितें, जे पळय ट्रान्झॅक्शन बँकेकडे जाता. आता कितें आसा, आयज जो पळय जो बिझनेस येता तोच मेंबर जावंक शकता, जे बिझनेस ना तो मेंबर कसो जावंक शकता. एकच सांगात, तुमकां कितें दिसता 2 परस चड टर्म मेळपाक अध्यक्षाक काय 2 पुरो? जो पळय आमच्या एक्टान जे प्रोविजन आसा मल्टीस्टेटान ते सारखे आसा. सारखे आता तितून व्हडलें काय ना, फाल्यां तुमकां इच्छा ना तिसरी टर्माची. तिसरी टर्म म्हणजे म्हाजी तिसरी टर्म जायना. आय कॅन कॉन्टेस्ट. यू आर सेइंग दॅट यू कॅन कॉन्टेस्ट, आय कॅन दॅट इज युअर आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट म्हणजे तो अर्ध म्हणता तुम्ही. अर्ध न्ही, अर्ध म्हणजे कितें, अशें आहा तें 2 कन्सिक्युटिव्ह टर्म. हय, आता 2 कन्सिक्युटिव्ह टर्म म्हणजे कितें, हांवें तो टर्म करून जर म्हाजो कंटिन्यू दुसरो टर्म जाल्लो न्ही जाल्यार देर इज दे. तुमी म्हणटा ती 2 वर्सां कोता धरना खात आनी एक चान्स दी आपल्या. ना ना ना, 2 वर्सां कोता धरना न्ही. तितून मदीं ॲडमिनिस्ट्रेटर येयलो म्हणून. हां ओके, ॲडमिनिस्ट्रेटर येयलो म्हणून तो आयल नाशिल्लो जाल्यार तुम्ही भायर सरता आशिल्ले. हां भायर सरता आशिल्लो. सो हाजीर तर तुम्ही फुडली इलेक्शन कॉन्टेस्ट करतले? न्ही, करतलो आज सांगले हांवें, करतलो म्हळ्यार ह्या गॅरंटी ना. हय, कित्याक इलेक्शन डिक्लेअर जे पळय. बट यू फील दॅट यू आर वॅलिड टू कॉन्टेस्ट? येस, वाय नॉट. आणि इवन इवन चेअरमॅन जावप म्हणल्यार इलेक्शन कॉन्टेस्ट करप ना. आय कॅन बी डायरेक्टर न्ही. समज यू आर वॅलिड टू कॉन्टेस्ट. कॉन्टेस्ट, आय एम वॅलिड टू कॉन्टेस्ट. यू आर वॅलिड टू कॉन्टेस्ट. ह्या हाजेर आमी आयची मुलाखत सोपयतात. खूप महत्वाचो आणि बर्निंग इश्यू आशिल्लो. जितले आरोप आशिल्ले तांचेर तितल्याचे प्रश्न विचारले. सर, तुम्ही आयले इतले आरोप चालू असताना. नाही, आणि सांगपाक सोदता, आय हॅव मेड ए ट्रेमेंडस प्रोग्रेस ऑफ द बँक. आय हॅव शोन यू फिगर्स. तुमकां हांव इतलेंच म्हणटा, फाल्यां कार्ड ओपन करतकीर सांगू सोदता कितें, सहकार क्षेत्र जे आसा हे सहकार क्षेत्र हे बरे फुडें वचपाक लागून सरकारचे जे आसा तेजे खुबशे हे आसा. कितें हे जाय, सहकार्य जाय पडटा. आनी अशेंच सहकार्य जशें आतां फुडें मेळोन फाटी मेळ्ळां तशें फुडें मेळटा. हांव इतलेंच म्हणटा की तुगेले इलेक्शन जातले, तुमी लास्ट टायमार कार्ड्स ओपन करतले, जे कितें जाता ते बरें जावं. तुमी आयले इतले आरोप चालू आसतना थँक्स अ लॉट, इट वॉज प्लेजर टॉकिंग टू. ओके, बाय बाय.